मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या आमचा हा महामंत्र आहे आणि या महामंत्रावर आज जवळजवळ 55 वर्ष मी हे कार्य करीत आहे. त्याप्रमाणे आमचा हा जो महामंत्र आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या महामंत्राभोवती आमची जीवनविद्या फिलॉसॉफी फिरते एवढं मी सांगू इच्छितो. हे सांगण्याचं कारण असं की हा विषय एवढा प्रचंड आहे की आज मी कित्येक वर्ष लोकांना हा विषय समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकांची परिस्थिती अशी होते की चटकन त्यांना हा विषय समजत नाही, कारण परंपरेने आपण जे काही आतापर्यंत ऐकत आलो त्यापेक्षा जीवनविद्या फिलॉसॉफीमध्ये जे काही निराळे सिद्धांत मांडलेले आहेत ते ऐकल्यानंतर सर्वसाधारण लोकांना ते सुरुवातीला पटत नाही, पचत नाही, रुचत नाही, पण थोडे जास्त प्रवचनं ऐकली, थोडी आमची पुस्तकं वाचली की मग त्यांना इतकं पटतं, इतकं पचतं आणि इतकं रुचतं की ते आम्हाला सोडतच नाही. आता हा सिद्धांत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की आम्ही नास्तिक आहोत. बऱ्याच लोकांचा असा समज होतो किंबहुना तो समज करून दिला जातो की आम्हाला हिंदू धर्माचा अभिमान नाही वगैरे वगैरे. तर या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की मी पक्का आस्तिक आहे, पक्का आस्तिक, बरं का? आणि हिंदू धर्माबद्दल जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की हिंदू धर्म सर्व धर्माश्रेष्ठ आहे, कारण हिंदू धर्म हा प्राचीन धर्म आहे. वैदिक धर्म हे खरं त्याचं नाव आहे आणि नंतर त्याला सनातन धर्म असंही म्हटलं जातं. तर सनातन याचा अर्थ मी नेहमी सांगतो, सनातन म्हणजे नित्य नूतन, म्हणून हिंदू धर्म हा नित्य नूतन आहे असा माझा सिद्धांत आहे. सांगायचा मुद्दा असा की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जेव्हा मी सांगतो तेव्हा ते वेदांना धरून आहे, उपनिषदांना धरून आहे, ऋषीमुनींना धरून आहे, संतांना धरून आहे असं हे तत्त्वज्ञान आहे. म्हणून हे तत्त्वज्ञान कसं निर्माण झालं असं जेव्हा लोक आम्हाला विचारतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, आम्हाला जीवनामध्ये आलेले अनुभव, आम्ही केलेलं खोल चिंतन आणि सद्गुरु कृपा यांच्या मिलनातून ही जीवनविद्या प्रगट झाली. या जीवनविद्येमध्ये हा जो सिद्धांत आम्ही मांडला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्याची कारणं अनेक आहेत. संचित ते नशीब हा जो एक प्रवास आहे आपल्या जीवनाचा, संचित प्रारब्ध क्रियमाण पापुण्य नियती आणि सुखदुःख आणि शेवटी नशीब हा जो आपल्या जीवनाचा प्रवास आहे, संचित ते नशीब हा जो आपल्या जीवनाचा प्रवास आहे, हा जो प्रवास आपण जर बारकाईने अभ्यासिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. कारण संचित येतं कुठून? कर्मातून येतं. पाप पुण्य येतं कुठून? कर्मातून येतं. क्रियमाण तर कर्मच, त्याच्यानंतर नियती निर्माण होते ती आपल्या कर्मातून, आणि सुखदुःख आपल्या वाट्याला येतं ती आपल्या कर्मातून, आणि शेवटी
नशीब नशीब जे म्हणतो ते सुद्धा आपणच घडवतो हे जर आपण बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की हा जो तू म्हणून म्हटलेला आहे हा तू कोण आहे हे जर तुम्हाला नीट कळलं तर हा सिद्धांत किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या ध्यानात येईल. आपल्या शास्त्राने फार मोठा सिद्धांत आपल्याला सांगितला किंबहुना महामंत्र सांगितला की ते तू आहेस तत्त्वम असी हे सांगितलं. अहम ब्रह्मास्मी सोहम शिवोहम हे सगळं सांगितलं. आज अशी परिस्थिती आहे की आमचे हिंदू लोक हिंदू समाज हा जो मुख्य जो आपल्या उपनिषदाचा जो गाभा आहे त्या गाभ्यालाच विसरून गेलेले आहेत त्या गाभ्याला विसरून गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला त्याची जागृती करून देण्यासाठी मला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा मंत्र सांगून त्याच्यावर प्रवचनं करावी लागतात. वास्तव्य हा तू तू असं आपण ज्याला म्हणतो त्या तू कोण तत्त्वम असी त्यातला जो त्वम आहे तो तू आहेस. याचाच अर्थ असा की आपल्या ठिकाणी जे तत्त्व नांत ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो ज्याला आपण आत्माराम म्हणतो ज्याला आपण आत्मलिंग म्हणतो ज्याला आपण आत्मदेव म्हणतो ज्याला आपण आत्मशक्ती असं म्हणतो हे सगळी जी नावं आहेत ही एकच याची नावं आहेत. ही जी आत्मशक्ती आत्मशक्ती जी आपल्या ठिकाणी नांदते तीच खरी गायत्री देवी आहे.